धनेश गुरुची स्थिती देते धनसंपत्ती आणि समृद्धी। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण 12 भाव आणि 1 धनेश ही मालिका चालवत आहोत। प्रत्येक लग्नाचा धनेश कोण आहे, तो कशा पद्धतीने फळ देईल हे आपण सविस्तररित्या समजून घेत आहोत। त्यात आज आपण वृश्चिक लग्नाचा धनेश गुरु ग्रहाचा अभ्यास करणार आहोत। पत्रिकेत धनेश हा स्वतंत्र ग्रह असून त्याचं स्वतंत्र महत्त्व देखील असतं। तो 12 भावांपैकी कोणत्याही भावात असू शकतो। तो ज्या भावात असतो त्यानुसार भावाची फळं मिळतात, धनाची फळं मिळतात, त्यावरून धनाची स्थिती देखील ठरत असते। मनुष्य अत्यंत धनवान होईल की सामान्य परिस्थिती असेल, जबाबदाऱ्या पूर्ण करणार किंवा नाही करणार, आर्थिक स्थिती त्याची कशी असेल, अडचणीच्या वेळी त्याला पैसा उपयोगी पडेल का, कौटुंबिक प्रॉपर्टी त्याला मिळेल का, कौटुंबिक जबाबदाऱ्याची जाणीव त्याला होईल का, या सर्व बाबी धनेशाच्या आधारित येतात। आणि म्हणूनच पत्रिकेतील धनेश हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। वृश्चिक लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह आणि धनेश म्हणजे देवगुरु बृहस्पती गुरुग्रह होय। गुरु हा ग्रह वृश्चिक लग्नासाठी धन, कुटुंब, वाणी यांचा कारक होतो। त्याशिवाय गुरु महाराजांकडे वृश्चिक लग्नाचं पंचम स्थान देखील आहे, म्हणजेच शिक्षण, संतती, प्रणय हे विभाग देखील गुरु महाराजांकडे येतात। आपण जेव्हा वृश्चिक लग्नाची पत्रिका पाहतो तेव्हा गुरु हा ग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो। धन, कुटुंब, वाणी, शिक्षण, संतती, प्रणय असे महत्त्वपूर्ण विषय गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात। तर असे हे गुरु महाराज वृश्चिक लग्नाला आर्थिक लाभ कसे आणि केव्हा देतील, कोणत्या स्थानात असताना काय फळ देतील, याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। प्रथम स्थान, पत्रिकेतील प्रथम स्थान हे लग्न स्थान म्हणून ओळखलं जातं। ते जातकाचं स्वतःचं स्थान असतं। या स्थानावरून व्यक्तिमत्वाचा बोध होत असतो। वृश्चिक लग्नाचे धनेश गुरु महाराज जर प्रथम स्थानात असतील तर तिथे त्याच्या मित्रग्रहाची म्हणजे लग्नेश मंगळाची रास येते। राशीत आलेले गुरु महाराज म्हणजे त्रिकोणाचा स्वामी येथे केंद्रस्थानात आलेला आहे। पंचमेश जेव्हा राशीत किंवा लग्नास्थानात येतो तेव्हा तो निश्चितच अत्यंत शुभ फळं प्रदान करतो। सोबतच तो धनाचा कारक देखील आहे। त्यामुळे असे जातक प्रचंड परिश्रम करतात, सुयोग्य मार्गाने उत्तम धन मिळवतात। धन प्राप्त करण्यासाठी त्यांना शिक्षणाचा उपयोग होतो, कुटुंबाचं सहकार्य त्यांना या कामी लाभतं, त्यांच्या वाचेमध्ये एक सामर्थ्य लाभतं की ज्याच्यातून त्यांना पैसा प्राप्त होतो। असे जातक हे धार्मिक आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात। एकंदरीत वृश्चिक लग्नाचा धनेश प्रथम स्थानात जातकासाठी अत्यंत शुभ ठरतो। द्वितीय स्थान, पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब आणि वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं। वृश्चिक लग्नाला येथे धनुराश येते। तसंच या स्थानात धनेश असणं म्हणजे धनेश धनस्थानात असणं होय, जी अत्यंत शुभ स्थिती समजल्या जाते। अशा जातकाचं कुटुंब मोठं व समृद्ध असतं। त्यांची वाणी ही ज्ञानाने भरलेली असते। आर्थिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती देखील अशा जातकांना भरपूर प्रमाणात प्राप्त होते। महत्त्वाची बाब म्हणजे कौटुंबिक संस्कार त्यांना प्राप्त होतात। त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे असे जातक कुटुंबाचे संस्कार जपतात व आपल्या पुढच्या पिढीलाही ते संस्कार देतात। थोडक्यात, धनस्थानातील धनेश गुरु महाराज जातकाला पैशांसोबत संस्कारांनी देखील समृद्ध करतात। तृतीय स्थान, पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम आणि परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखल्या जातं। वृश्चिक लग्नाला येथे शनी महाराजांची मकर रास येते। या स्थानात धनेश असणं म्हणजे धनेश धनाच्या धनस्थानात असणं होय। प्रथम दर्शनी ही स्थिती शुभ वाटत असली तरी मकर राशीत गुरु महाराज नीचीचे होतात। शिवाय
गुरु महाराजांना तृतीय स्थान फारसं मानवत नाही, म्हणजे ही स्थिती अनेक अर्थांनी नकारात्मक ठरते. गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे, त्यामुळे देखील या स्थानातील धनेश जातकासाठी फारसा लाभदायक ठरत नाही. तृतीय स्थानात गेलेला धनेश हा जातकाला प्रचंड परिश्रम करायला लावतो. वृश्चिक ही परिश्रमी रास असली तरी परिश्रमाच्या तुलनेत आर्थिक लाभाचं प्रमाण हे कमी असतं, कौटुंबिक लाभ कमी असतो. परिणामी अशा जातकाच्या संघर्षाचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं असतं. चतुर्थ स्थान. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून वास्तू, वाहन, जमीन आणि सुखशांती या गोष्टी बघितल्या जातात. वृश्चिक लग्नाला येथे शनी महाराजांची कुंभ रास येते. या स्थानात धनेश असणं ही एक सामान्य स्थिती म्हणता येईल, कारण कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज असले तरी ती बुद्धिमान रास म्हणून ओळखल्या जाते, त्यामुळे ती ज्ञानाचे कारक असलेल्या गुरु महाराजांना मानवते. शिवाय वृश्चिक लग्नाला गुरु महाराज हे धनेश आणि पंचमेश असल्यामुळे येथे केंद्र त्रिकोण योग तयार होतो, ज्याला ज्योतिष नियमानुसार लक्ष्मी नारायण योग असं म्हटलं जातं, जो अत्यंत शुभ मानला जातो. परिणामी त्यापासून जातकाला शुभ फळं प्राप्त होतात. अशा जातकाला आपल्या कुटुंबाकडून संपत्ती प्राप्त होते, आईकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. एकंदरीत धनेशाच्या या स्थितीला आपण बऱ्यापैकी उत्तम म्हणू शकतो. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, त्यांचा लाभ घ्यावा. पंचम स्थान. पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघितल्या जातात. वृश्चिक लग्नाला येथे गुरु महाराजांचीच मीन रास येते, त्यामुळे येथे धनेश असलेले गुरु महाराज हे स्वराशीचे होतात. परिणामी अशा जातकांना बऱ्यापैकी मोठा धनलाभ प्राप्त होतो, विशेषतः कुटुंबाकडून घेतलेल्या शिक्षणातून, करिअरमधून अशा जातकाला धनलाभाची प्राप्ती होते. एकंदरीत पंचम स्थानात आलेला धनेश हा वृश्चिक लग्नाला अत्यंत शुभ ठरतो. धनेश असल्यामुळे तो जातकाला भरभरून धनलाभ देतो. येथे गुरु महाराज स्वराशीत असल्यामुळे अशा जातकाच्या वाणीतून ज्ञान ओसंडून वाहत असतं. सोबतच या जातकांना संतती सौख्य लाभतं, त्यांची शिक्षणात प्रगती होते. एकंदरीत धनेश पंचमात शुभदायक ठरतो. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून नोकरी, आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या गोष्टी बघितल्या जातात. षष्ठ स्थान गुरु महाराजांना मानवत नाही, मात्र येथे त्याच्या मित्र व लग्नेश असलेल्या मंगळाची मेष ही दुसरी रास येते, म्हणून या स्थानातील धनेश शुभ फलदायी ठरतो. अशा जातकांच्या कर्माची दिशा ही अत्यंत योग्य असते. इथून गुरु महाराजांची शुभदृष्टी धनस्थानावर पडत असल्यामुळे जातकाला धनलाभ देखील होतो, मात्र तो सामान्य स्वरूपात असतो. येथील धनेशामुळे जातकाला अतिरिक्त परिश्रम करावे लागतात, सोबतच मधुमेहसारखा आजार होण्याची शक्यता देखील असते. वजन वाढण्यासारख्या समस्यांचा सामना जातकाला करावा लागतो. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबत या स्थानावरून व्यवसाय देखील बघितला जातो. वृश्चिक लग्नाला सप्तम स्थानात शुक्र ग्रहाची वृषभ रास येते. ही शुक्र ग्रहाची रास असली तरी येथे आलेला धनेश हा वृश्चिक लग्नासाठी अत्यंत लाभदायक ठरतो. अशा जातकांना भरपूर धनलाभ होतो, कारण सप्तम स्थानातून गुरु महाराजांची शुभदृष्टी
ही लाभस्थानावर लग्नस्थानावर आणि परिश्रमाच्या स्थानावर पडत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रवास करावा लागतो. आर्थिक लाभाची प्राप्ती उत्तम होत असते. व्यवसायाची घडी चांगली बसते. कारण इथून गुरु महाराज पंचमेश म्हणजे त्रिकोण स्थानाचे स्वामी देखील आहेत. त्यामुळे इथे पंचमेश केंद्रस्थानात आलेला असतो आणि ही स्थिती जातकासाठी शुभ ठरते. मंगळ शुक्र यांच्यात समत्वाचं नातं असलं किंवा गुरु शुक्र हे जरी शत्रू असले तरी इतर कारणांमुळे सप्तमात आलेला धनेश हा वृश्चिक लग्नासाठी लाभदायक ठरतो. अष्टम स्थान. पत्रिकेतील अष्टम स्थानाला मृत्यूस्थान म्हटलं जातं. सोबतच अडचणी अडथळे अचानक होणारा धनलाभ या स्थानावरून बघितला जातो. वृश्चिक लग्नाला इथे बुध ग्रहाची मिथुन राज येते. या स्थानात येणारा धनेश हा जातकासाठी लाभदायक ठरत नाही. अशा जातकाला आयुष्यात सदैव आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक प्रकारचे खर्च सतत करावे लागतात. विशेषतः कौटुंबिक कारणासाठी अशा जातकाचा मोठा खर्च होतो. मात्र या जातकांना वास्तूतून लाभ होण्याची शक्यता असते किंवा कौटुंबिक प्रॉपर्टी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. तरी देखील अष्टम स्थानात आणि शत्रू राशीत आलेला धनेश हा जातकासाठी फारसा शुभदायक ठरत नाही. दृष्टीचा जर आपण विचार केला तर व्यय धन आणि चतुर्थ स्थानावर गुरु महाराजांची दृष्टी पडत असते. परिणामी कुठेतरी वास्तुसौख्य जातकाला लाभतं. कौटुंबिक सौख्याचं प्रमाण सामान्य असतं मात्र ते खूप फलदायक ठरेल असं आपण म्हणू शकत नाही. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्यस्थान असं म्हटलं जातं. वृश्चिक लग्नाला इथे चंद्राची कर्क रास येते. या स्थानातील धनेशाची स्थिती ही सर्वार्थाने उत्तम म्हणता येईल. येथून अनेक शुभ बाबी घडून येतात. ही ग्रहस्थिती घेऊन जन्माला आलेला जातक हा अत्यंत भाग्यवान असं आपण म्हणू शकतो. कारण कर्क राशीत गुरु महाराज उच्चीचे होतात. सोबतच वृश्चिक लग्नाला गुरु पंचमेश देखील आहेत. पंचमेश पंचमाच्या पंचमात ही स्थिती इथे निर्माण होते जी अत्यंत शुभ समजल्या जाते. अशा जातकाचं भाग्य प्रचंड समृद्ध होत असतं. दुसरी बाब म्हणजे धनेश भाग्यात आल्याने भाग्याद्वारे जातकाला धनलाभाची प्राप्ती होते. असा जातक धार्मिक कार्यात आघाडीवर असतो. शैक्षणिक क्षेत्रात त्याची प्रगती होत असते. मोठ्या प्रमाणात समृद्धी पद पैसा प्रतिष्ठा अशा सर्व गोष्टी या जातकाला प्राप्त होतात. पत्रिकेतील दशम स्थान कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. वृश्चिक लग्नाला इथे रवी ग्रहाची सिंह रास येते. धनेश कर्मस्थानात ही स्थिती सदैव लाभदायकच असते. असा जातक कर्माने स्वतःच्या बुद्धीने पैसा कमवतो आणि सोबतच रवी गुरु यांच्यात मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे रवीच्या सिंह राशीत आलेले गुरु महाराज जातकासाठी जास्त लाभदायक ठरतात. रवी हा ग्रह लग्नेश मंगळ व धनेश गुरु महाराजांचा मित्र आहे. त्यामुळे त्याच्या जास्त शुभ परिणाम मिळतात. कर्मस्थान हे गुरु महाराजांना मानवणारं स्थान आहे. कारण या स्थानाचं नैसर्गिक स्वामित्व त्यांच्याकडे आहे. आपण आधीही बघितलं की कर्मस्थानाला एकूण चार ग्रह नैसर्गिक मालक म्हणून आहेत. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गुरु महाराज आहेत. म्हणून या स्थानात आलेला धनेश जातकासाठी शुभ ठरतो. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभस्थान असं म्हटलं जातं. वृश्चिक लग्नाला इथे गुरु महाराजांच्या शत्रूची म्हणजे बुधाची कन्या रास येते. परंतु धनस्थानाचा स्वामी जेव्हा लाभस्थानात येतो तेव्हा तो आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर करून देतो. तसंही लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ फळ देतात. त्यामुळे लाभस्थानात आलेला धनेश जातकासाठी अत्यंत शुभदायक आणि लाभदायक ठरतो. द्वादश स्थान. पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असं म्हटलं जातं. या स्थानावरून खर्च परदेश गमन हॉस्पिटलचे खर्च आदी गोष्टी बघितल्या जातात. वृश्चिक लग्नाला येथे शुक्राची तूळ रास येते.
या स्थानात आलेला धनेश दोन तीन संकेत देतो. एकतर अशा जातकाला आपल्या कुटुंबासाठी अनेक प्रकारचे खर्च सतत करावे लागतात. अशा जातकाचा स्वतःचा स्वभाव देखील अत्यंत खर्चिक असतो. सोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत असताना त्याला सातत्याने अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो. गुरु महाराज पंचमेश असल्यामुळे शिक्षणासाठी देखील त्यांचा खूप मोठा खर्च होऊ शकतो. असे जातक लवकरात लवकर विदेशात गेला किंवा जन्मस्थानापासून किमान 350 किलोमीटरच्या अंतरावर गेला तर त्याची शुभ फळं त्याला मिळतात. सोबतच या स्थानातील गुरु महाराजांचं एक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. इथून जातकाची आध्यात्मिक प्रगती ही मोठ्या प्रमाणावर होत असते. धनेश म्हणून जेव्हा आपण एखाद्या ग्रहाचा विचार करतो तेव्हा मुख्यतः लग्नेशाशी त्याचं असलेलं नातं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं. वृश्चिक लग्नाच्या बाबतीत लग्नेश मंगळ आणि धनेश गुरु या दोघांची मैत्री असल्यामुळे बरीच स्थानं गुरु महाराजांना मानवतात. धनेश गुरु जेव्हा एखाद्या स्थानात विराजमान असतो तेव्हा त्याची इतर तीन स्थानांवर दृष्टी असते, जी अत्यंत शुभदायक आणि लाभदायक असते. अशा प्रकारे वृश्चिक लग्नाचा धनेश गुरु पत्रिकेतील विविध स्थानात कशी फळं देईल हे स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात धनु लग्नाचा धनेश म्हणजे शनी महाराज जातकाला कशा प्रकारे धन देतील ते आपण समजून घेऊया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.